माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या मातोश्री माला अशोक अंकोला यांचा संशयितरित्या मृतदेह त्यांच्या राहत्या घरात पुण्यातल्या प्रभातोड येथील राहत्या घरामध्ये आढळून आला. खरं तर ही घटना आज दुपारी साधारण दुपारच्या सुमारास घडली. सलील अंकोला हे माजी क्रिकेटपटू आहेत आणि ते काही काळ सिनेमामध्ये सुद्धा ऍक्टिव्ह होते. त्यांच्या माता त्यांची आई माला अशोक अंकोला या प्रभात रोडचं त्यांचं जे राहतं घर आहे या राहत्या घरामध्ये त्यांचा संशयितरित्या मृतावस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या मृत्यूमुळे एक प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण झालेलं आहे. सध्या पोलीस अधिकारी डेक्कन पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी जे आहेत ते या प्रकरणाचा तपास करताना दिसत आहे. प्राथमिक अहवालानुसार माला अंकोला यांच्या मानेला गंभीर दुखापत झालेली एकूणच दिसून येते जी स्वतःहून ओढाहून घेतल्याचं समजतंय. स्वयंपाकघरातील चाकू वापरण्यात आल्याचा आरोप होत आहे आणि खोलीचा दरवाजा आतून बंद असल्यानं आढळून त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या घरकामामध्ये त्यांच्याकडे जी काही कोणी महिला येत होती त्या महिला ती घरकामासाठी आज आलेली असताना आतून दरवाजा बंद आढळून आला आणि त्यामुळे तिने अनेक वेळा प्रयत्न केले दार उघडण्याचा मात्र दार उघडत नव्हते. मग त्यांनी अंकोला यांच्या माला अंकोला यांच्या नातेवाईकांना कळवलं आणि त्यानंतरनं दार उघडण्यात आलं. डेक्कन पोलीस या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी आले. आता सध्या पोलीस सगळ्या गोष्टींचा तपास करत आहेत. त्यांचा मृतदेह जो आहे तो ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी हलवण्यात आलेला आहे. मात्र हा संपूर्ण जो प्रकार आहे हा एकूणच संशयितरित्या पोलिसांना दिसून येतोय. पोलिसांनी या संदर्भात कुठल्याही माध्यमांशी चर्चा केलेली नाही. मात्र या संदर्भातला अधिकचा तपास डेक्कन पोलीस करताना दिसून येत आहेत. सोनाली भालेसिंग, पोलीस नामा न्यूज, पुणे.